विचारांची देवाणघेवाण, महिला सक्षमीकरण, खालापूरच्या हळदी कुंकू समारंभाला महिलांची अलोट गर्दी। विचारांची देवाणघेवाण, महिला सक्षमीकरण, संस्कृतीचे संवर्धन हा ध्यास घेत हळदी कुंकू समारंभ खालापूर येथे महिलांच्या अलोट उत्साहात पार पडला। मराठी मालिकेतील सिने तारका आणि लावणी सम्राज्ञी सोनाली पवार यांचा नृत्याविष्कार या सोहळ्याचे खास आकर्षण ठरले। कृषीवलच्या व्यवस्थापकीय संचालिका चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने झालेल्या सोहळ्याला हजारोंच्या संख्येने महिलांनी उपस्थित राहून आनंदाचं वान लुटलं। पारंपरिक मराठमोळा पेहराव करत महिला दुपारी 3:30 वाजल्यापासून हळदी कुंकू समारंभाच्या ठिकाणी दाखल झाल्या। बघता बघता महिलांची अलोट गर्दी झाली। मकर संक्रांतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, खालापूर नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा तथा विद्यमान नगरसेविका शिवानी जंगम यांनी उपस्थित महिलांचे औक्षण केले। हळदी कुंकू समारंभात दाखल झालेल्या महिलांनी आनंदाचं वान लुटलं। यावेळी एकमेकींना हळदी कुंकू लावून विचारांचे आदान प्रदान करण्यात आले। आम्ही वाट बघत असतो की आमच्या कॅलेंडरवर कृषीवलच्या हळदी कुंकूची तारीख कधी येते, आणि सगळ्याजणी आम्ही खूप एक्साइट होऊन या सोहळ्याची वाट बघत असतो। चित्रलेखा पाटील ज्यांना आम्ही प्रेमाने, आमची ती चिवताई आहे, तर चिवताई आम्ही गेले एक महिना सगळ्या महिला आमच्या एक्साइट आहेत की हळदी कुंकूची तयारी, आणि ह्या सगळ्या ज्या माझ्या आजूबाजूला उभ्या आहेत, ह्या सगळ्या माझ्या रणरागिणी ग्रुपच्या महिला आहेत। तर मी तुम्हाला विनंती करीन की हा जो सोहळा आहे, या सगळ्यासाठी ह्यांनी खूप सगळ्यांनी खूप मेहनत घेतले, तर एकदा त्यांच्यासाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या द्याव्या। तुम्हाला अनेकांना माहिती आहे आणि कदाचित अनेक नव्या मुलींना संतोष जंग माहिती सुद्धा नसेल, कृषीवल ही चळवळ जवळजवळ 75 वर्षापूर्वी चालू झाली, जेव्हा खोती पद्धत होती आणि शेतकऱ्यांचा लढा, शेतकऱ्यांचा आवाज म्हणून स्वर्गीय नारायण नागू पाटलांनी एका वृत्तपत्राच्या माध्यमातून लोकांचा आवाज पोहोचवला आणि शेतकरी तो 7 वर्षांनी लढा जिंकले, आणि तो लढा जिंकण्याचं खऱ्या अर्थाने कारण होतं तर हे कृषीवल दैनिक। संदीप ओवाळ, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021-92-26-69-12, 72-76-47-54।